आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगर पालिकेने बांधलेल्या नाना नानी पार्कमध्ये उभा आहे. नाना नानी पार्कमधल्या काही मदिरापिने अशा अनेक दुर्गंधीनी ग्रासलेल्या ह्या गार्डनचं मी लाईव घेतलेलं आहे. लाईवमध्ये बऱ्याचशा बाटल्या, जनावरं चरतात, वृक्ष वाढलेले आहेत, अनेक लोक कुणी बी येते कुणी पण बसतात. ह्या नाना नानी पार्ककडे करमाळा नगरपालिका पुरेपूर्ण दुर्लक्ष केले असल्याने ह्या नगरपालिकेची वाताहत झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या नगरपालिकेकडं हे नगर नाना नानी पार्क म्हणजे जयवंतराव जगताप यांच्या विचारांनी तयार केलेले हे पार्क आहे. ह्या पार्काकडे त्यांची सत्ता असतानासुद्धा नगरपालिकेने का दुर्लक्ष केलं हेच कळत नाही. त्यामुळे ह्या नाना नानी पार्कमध्ये नाना येत नाही, नानी येत नाही आहे, पण ह्या नगरपालिकेमध्ये मदिरा घेणारे अनेक जण येतात आणि ह्या पार्कचं दुर्गंधी करतात. आत्ता आपण पाहिलं लाईवमध्ये की एक जनावर चरवणार, एक बाई जनावर चारत होती. अनेक ठिकाणी मोडतोळीस आलेले, बरेचसं काही वृक्ष वाढलेले तर आहेत. त्यामुळे ह्या नाना नानी पार्ककडं करमाळा नगर परिषद लक्ष देईल का अशी अनेक नाना नानीची इच्छा आहे आणि ती इच्छा नगरपालिका पूर्ण करेल का यावर सगळं अवलंबून आहे. तेव्हा नगरपालिकेने ह्या का नाना नानी पार्ककडे लक्ष देऊन वयोवृद्धांना या ठिकाणी बसायला व्यवस्थित काहीतरी सुखसोय करून देऊन वृक्ष या गार्डनची देखरेख करून हे गार्डन व्यवस्थित करावा अशी मागणीही काही वयोवृद्धाकडून होत आहे. द इंडियन न्यूज 24 आवर्स प्रतिनिधी नामदेव गायकवाडसह कॅमेरामन निलेश ढावरे.